हम तो तेरे आशिक है या मालिकेच्या सेटवर नेहमीच धमाल मस्ती चालते. कसं असतं सेटवरचं वातावरण, कलाकारांचं कसं आहे एकमेकांशी ट्यूनिंग, आम्ही मालिका मसालाच्या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार, तुम्ही आहात हम तो तेरे आशिकेच्या सेटवरती आणि माझ्यासोबत आहेत पुष्कर श्रोत्री आणि दीप्ती केतकर. तर आपण थोडेशा त्यांच्याबरोबर गप्पा मारूया आणि त्यांच्या रोलबद्दल जाणून घेऊया. पुष्कर श्रोत्री खूप मोठे अभिनेते आहेत, मी दिग्दर्शक अजय मयेकर. तर मला, मी पहिल्यांदा काम करतो त्यांच्याबरोबर, तर तुमचा सिरियलबद्दलचा अनुभव आणि ह्या कॅरेक्टरबद्दलचा अनुभव, जनरली कसं होतं की नवरे म्हणजे मनात असतं बरेचदा पण ते बोलून दाखवत नाहीत आपल्या बायकोविषयी मत, तर तुम्हाला हे कॅरेक्टर करताना काय मजा आली आणि किती आतून तुम्ही हे कॅरेक्टर करताय? नमस्कार. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी ह्यांची मी ओळख करून देतो. हे फक्त दिग्दर्शक अजय मयेकर म्हणून इथे आपल्यासमोर नाही आहेत. एकेकाळी बालरंगभूमीवरती आणि आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये सुद्धा काम केलेले एक अभिनेते आहेत. आणि हे सगळं सांगण्यामागचा हेतू हा आहे की अत्यंत किडेबाज असा दिग्दर्शक आम्हाला लाभलेला आहे. म्हणजे आमच्या ह्या मालिकेमध्ये जे मी काय, प्रसाद काय, माधवी काय, दीप्ती काय, आम्ही जी कॅरेक्टर्स फुलवताना दिसतो त्यातला मी म्हणेन 80-90% वाटा हा अजय मयेकर यांचा असतो. ह्याच्यात मी अतिशयोक्ती करत नाही, अगदी मनापासून सांगतो, कारण एक बर्ड आय व्ह्यू असतो ना, तो व्ह्यू अजय मयेकरचा असतो. त्यामुळे तो आम्हाला नेहमी सांगत असतो हे जरा जास्त होतं, हे जरा स्लॅपस्टिककडे होतं, हे जरा कमी करा, हे जरा वाढवा, हा सीन असा फुलवत न्या. आणि त्याची सीन सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना असते जी आम्ही तंतोतंत पाळतो, ती म्हणजे ए बोर करू नका रे. तर असं नाही, पण हे सगळं अजय आमच्याकडनं करवून घेत असतो आणि दीप्ती पण याला सहमत असेल. तुम्ही हाही सगळे खातो लग्नाचा हा पेढा, पेढा होतो तोच तोच मग पाऊल पडतो टेढा, मग इकडे तिकडे ही बघती बघ उचल खाती नजरा, मन बायको पेक्षा खुलून दिसतो शेजारणीवर गजरा, कधी मदतीची कधी गप्पांची हा शोध शोधतो संधी, बाहेर असतो वाघ घरी हा बायकोचा हो नंदी. मला सिरियल केल्यानंतर अजून खूप काही यु नो की पुरुषांच्या डोक्यात काय काय चालतं आणि कसं चालू शकतं आणि कुठल्या प्रकारे चालू शकतं हे जास्त जास्त क्लॅरिटी मिळाली मला. नाही नाही, असं काही पुरुष पुरुष असे अजिबात नसतं, पुरुष असे अजिबात असतात असतात नाही, यु नो नेव्हर माइंड, नवरे असे असतात. नाही नाही, बिलकुल नाही. मी माझ्या आणि पुष्करच्या कॅरेक्टरबद्दल बोलेन तर आम्हाला काम करायला खूप मजा येते आणि ही इज द बेस्ट को स्टार आय कॅन हॅव, म्हणजे पुष्कर म्हणा किंवा प्रसाद म्हणा, पण पुष्कर आणि माझे जे किचनमधले सीन्स असतात ते करताना खूप धमाल येते. आणि त्यात पुष्कर म्हणाल्याप्रमाणे की अजय सर नेहमी त्यांचं एक वाक्य असं काही असेल ना की दीप्ती जर तू हे घेतलं असतं, पुष्कर हे जरा कमी कर, त्याच्यामुळे तो सीन इतका खुलतो आणि तुमच्यापर्यंत इतका छान प्रकारे पोहोचतो आणि मजा येते आम्हालाही करायला. शेजारणीवर गजरा, कधी मदतीची कधी गप्पांची हा शोध शोधतो संधी, बाहेर असतो वाघ घरी हा बायकोचा हो नंदी. पुष्कर पुष्कर बद्दल मला एक सांगायचं, ते समोर आहेत म्हणून नाही पण प्रेक्षकांपर्यंत या गोष्टी पोहोचायला पाहिजे. मुळात प्रेक्षकांना जेव्हा अभिनेता स्क्रीनवर दिसतो किंवा अभिनेत्री स्क्रीनवर दिसते तेव्हा कळतं की एकंदरीत स्वभाव कसा आहे, आपण एक काहीतरी जज करतो, पण पुष्करने इतकं काम केलं आहे, इतके एक्सपिरियन्स्ड आहेत ते, पण त्यांच्याबरोबर काम करताना अजिबात दडपण येत नाही. मला येतं खूप नाही, म्हणजे ते इतकं ईज आणतात सीनमध्ये किंवा यांना मदत करतात. एकदा असं झालं की मी चुकत होते सीनमध्ये आणि त्यावेळेला सरांनी जस्ट इम्प्रोवाइज केलेलं सीन, तर हे बिचारे मुद्दामून मला आता जरा डास चावलाय अजय, थांब 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 अजय, मला हे जरा असं असं पण खाजवत होते. पण हे कधी आलंय, मला ओरडा मिळू नये म्हणून म्हणजे इतका मोठा आर्टिस्ट असं करतो, हे खूप छान आहे आणि त्याच्यामुळे ती सिरियल इतकी छान खुलून तुमच्यापर्यंत येते. कोण ओरडतं तुला पण सेटवर? नाही म्हणजे सर ओरडले असते की अगं का थांबलीस तू असं म्हणून, पण असं काय हे काय ठीक आहे, मी काय हे नसतंय, स्वीट हार्ट सांगायचं नसतं.
थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या सेटवर आलात आणि मनमुराद गप्पा मारल्यात. झी 24 तास खूप 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 आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.